कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. हो कळवतो नक्की. आता तरी औषधं घेतलीस का वेळेवर? घ्या. आसमा असे निकला तो खजूर मी अडका असं झालंय माझं. ती पारू काय कमी होती का म्हणून तू आता सुरू झालीस? खरं तर ती पारूच व्यवस्थित लक्ष देते तुझ्या तब्येतीकडे आणि म्हणून मला विचारायलाच मिळत नाहीये. पण चांगली मुलगी. मध्यंतरी त्या अजयच्या प्रकरणामुळे खूप त्रास झाला तिला. मारुती तर पार कोलमडलाच होता. श्रीकांत, जे झालं ते झालं, नको ते अजयचा विषय परत. खरं नकोच तो विषय. मारुतीने खर तर आपल्यासाठी खूप केलंय आणि म्हणूनच काहीतरी ठोस करावं त्याच्यासाठी. म्हणून मी त्याला वचन दिलं ना कि पारूसाठी चांगला मुलगा बघण्याची जबाबदारी किर्लोस्करांची. माहितीये ना मला. आणि माझी खात्री आहे तू जो मुलगा निवडशील तो बेस्टच असेल. कोणी मुलगा आहे का तुझ्या बघण्यात? एक मिनिट. हरीश. दोघांनाही एकच नाव सुचलं. खरंच मुलगा चांगला आहे तो. हो, म्हणजे दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो, प्रामाणिक आहे. मला असं वाटत की हरीश पारूसाठी चांगली निवड आहे. खरंय, अगदी माझ्या मनातलं बोललात वहिनी तुम्ही. त्या दोघांची जोडी खूप छान दिसेल. हरीश सगळ्याशीच चांगला वागतो ना. आणि आपल्या स्टाफला त्यांच्या त्यांच्या वयाप्रमाणे रिस्पेक्ट देतो. जोडी जमेल त्यांची. हो दादा, मी पण नोटीस केलंय. आणि फक्त हुशार नाहीये, समजूतदार सुद्धा आहे. गोष्टी अगदी छान हॅन्डल करतो. आणि बघ ना, इतक्या कमी वेळात आपल्या सगळ्यांमध्ये किती छान मिक्स झालाय. आणि पारू जेव्हा ऍडमिट होती त्यावेळेला खूप धावपळ केली त्यांनी. हो पण पारूच्या बाबतीत आधी जे झालंय तसं पुन्हा नको व्हायला. म्हणजे एकदा दुधाने तोंड फोडलं की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो. तर त्याची आधी सगळी माहिती काढूया आपण आणि मगच काय ते पुढे जाऊ. बरोबर आहे तुझं. शेवटी पारूच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मोहन, ही जबाबदारी मी तुला देते. हरीश बद्दल व्यवस्थित माहिती काढ आणि मला सांग आणि मगच पुढे जाऊ. आणि मग योग्य वेळ आली की मारुतीशी बोलू. ठीक आहे वहिनी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.